एक धक्कादायक बातमी समोर येते आहे. उच्च शिक्षित मुलाला मैत्रिणींवर पैसे उडवण्यासाठी तसेच स्वतःची हौस भागवण्यासाठी कोणत्या थराला जातील हे काही सांगता येत नाही अशीच एक धक्कादायक घटना नाशिक मधून समोर आली आहे. वन्यजीव अवयवांच्या तस्करीची आता एका उच्चभ्रू परिसरात ही घटना घडली. या घटनेत महाविद्यालयामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या 3 तरुणांना वन विभागाच्या पथकाने ताब्यात घेतलंय. वन्यजीव अवयवांच्या तस्करीत एका बिबट्याची कातडी, चिंकाराची 2 शिंग, नीलगाईची 2 शिंग हस्तगत करण्यात आली आहे. त्याचबरोबर एक कासव देखील आता वन विभागाने ताब्यात घेतलंय. या तीनही संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी ही तस्करीचं कारण सांगितल्यानंतर मात्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांनीही चक्क डोक्यावर हात ठेवलाय. हौसेपोटी तसंच मैत्रिणींवर पैसे उडवण्यासाठी हे कृत्य करत असल्याची धक्कादायक माहिती वन विभागाच्या तपासात समोर आली आहे. उच्च शिक्षण घेण्यासाठी आई वडील मुलांना बाहेरगावी पाठवत असतात तर मुलं जर अशा प्रकारे तस्करी करून मैत्रिणींवर तसेच स्वतःची हौस भागवत असतील तर नक्कीच या पालकांसमोर पश्चात्तापाशिवाय दुसरी कोणतीही वेळ येणार नाही. स्टार 24 फास्ट न्यूज साठी प्रतिनिधी विजय आहेर, नाशिक. स्टार 24 फास्ट न्यूज.